फुलंब्री तालुक्यातील आळद येथील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील आळद ग्रामपंचायतीचं मोठं गाव असून या ठिकाणी मतदान प्रक्रिया रविवारी सुरळीत पार पडत होती, मात्र त्यानंतर दुपारनंतर पत्रकार ज्ञानेश्वर चोपडे हे निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता एका गटातील कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर चोपडे यास मारहाण करून जखमी केला। जखमी झालेल्या अवस्थेत ज्ञानेश्वर चोपडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांनी वडोद बाजार पोलीस ठाणे गाठून संबंधित मारहाण झालेल्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे। या ठिकाणी पोलिसांनी आणखी चोख बंदोबस्त वाढवला आहे। पोलीस बंदोबस्तात या मतदान केंद्रावर वाढ करण्यात आली होती। मतदारांना शांततेत मतदान करण्याचंही यावेळी आवाहन करण्यात आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, एन न्यूज, फुलंब्री।